नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत भरभरून प्रेम द्या तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणारे पौष्टिक आप्यांची रेसिपी चला मग रेसिपीला सुरुवात करूया मिक्स डाळीचे आप्पे आहेत हे सर्वात आधी आपण दीड कप रेशीचे तांदूळ घ्यायचे आहेत रेशनिंगचाच वापरा मिक्स डाळीचे आप्पे आहेत तर आपण आता त्या डाळी टाकून घेऊयात इथे दीड कप तांदूळ घेतला असेल तर एक कप आपण उडदाची डाळ घ्यायची आहे नंतर एक कप मसूर डाळ आणि नंतर एक कप आपण मुगाची डाळ टाकणार आहोत सर्वात शेवटी आपण मोठे दोन, तीन दोन, तीन दोन तीन ते तीन चमचे हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आणि सर्व एकत्र करायचे एकत्र केल्यावरती आपण स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहोत डाळी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून एक पाच ते सहा तास आपल्याला छान भिजत ठेवायचे तांदूळ आणि डाळ भिजवताना आपण त्याच्यामध्ये एक चमचा मेथी टाकायची आहे मेथी टाकल्यानंतर पाच ते सहा तास आपण डाळ आणि तांदूळ भिजत ठेवूया पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघू शकताय डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहे आणि आपल्याला हे पाणी फेकायचं नाही आहे जर तुम्हाला वाटतानी गरज पडली तर तुम्ही हेच पाणी वापरा छान डाळ भिजलेली बघू शकताय तुम्ही डाळी आता आपण सर्व वाटून घेणार आहोत पाण्याची गरज पडली तरच पाणी टाका पहिले दोन बॅटर मी बारीक दळून घेतले आणि शेवटचं बॅटर मी मिडियम ठेवलं आहे बघू शकताय तुम्ही इथं मी पहिलं बॅटर जे बनवलं आहे ते बारीकच वाटून घेतलं आहे अशा पद्धतीने काढून घेऊयात आता दुसऱ्यांदा सुद्धा बारीकच दळून घेतलं मी बॅटर मी थोडंसं बारीकच केलेलं आहे कारण मला ढोसेसुद्धा बनवायचे होते तुम्ही जर आपेच बनवणार असाल तर थोडंसं जारसळ ठेवा शेवटी डाळीचं मिश्रण संपत आलं तेव्हा मी त्या बॅटरमध्येच आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकून बारीक वाटून घेणार आहे जर तुम्ही आधी डाळ आणि तांदूळ वाटून घेतले आणि त्यानंतर जर हिरवी मिरची लसूण वाटायचं असेल तुम्ही तसंही करू शकताय बॅटरमध्ये मी कोथिंबीर चिरून टाकणार आहे त्यामुळे वाटाने टाकलेली नाही आहे तुम्हाला जर टाकायची असेल तुम्ही टाकू शकताय आता हे बॅटर मी थोडंसं जाडसर ठेवणार आहे हिरवी मिरची टाकून घेऊयात आता आलं लसूण हिरवी मिरची सर्व टाकून झालं आहे जास्त बारीक नाही करणार मी मिडियम ठेवणार आहे वाटल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे बघू शकताय तुम्ही सर्व मिश्रणमध्ये आता एकत्र करून घेऊया आपण छान फेटून घ्यायचे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं आता ह्या मिश्रणाचे आपे तुम्हाला लगेच बनवायचे असेल तर तुम्ही सोडा टाकून बनवू शकताय आणि जर नेक्स्ट डेला त्याचे फर्मंट करून तुम्ही बनवले तरी चालतील या मिश्रणाचे तुम्हाला ढोसेसुद्धा बनवता येतील खूप छान ढोसे होतात आत्ता मी लगेच आप्यांची तयारी करणारे आपे बनवण्यासाठी तर मी कापल्या कांदा टमॅटो आणि कोथंबीर जर तुम्हाला प्लेन आपे बनवायचे असेल तर तुम्ही प्लेन बनवू शकताय नाही तर तुम्ही कांदा टमॅटो टाकून बनवू शकता आहे मला तर कांदा टमॅटो टाकलेले आवडतात त्यासाठी मी कापते आता चिरून घेऊयात सर्व आता मी अर्ध मिश्रण काढून घेतलं आहे आणि अर्ध मी मिश्रण सकाळी फर्मंट करून त्याच्या ढोसे बनवणार आहे तर आता पहिले आप्प्यांची तयारी ही बॅटरमध्ये मी कांदा टमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे आता आपण हे बॅटर एक दिवस आंबवून घेतलं नाही आहे त्याला फर्मंट केलं नाही त्यामुळे मी सोडा टाकला आहे तुम्ही इथं इनो टाकला तरी चालेल मिक्स करून घेऊया आप्पे बनवण्यासाठी आप आपल्याला याच पद्धतीने बॅटर बनवायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडियम ठेवायचं आहे होऊ शकताय तुम्ही थोडंसंच मी पाण्याचा वापर करून मिक्स करून घेतलं आहे सर्व गॅसवरती आपण पात्र ठेवूयात गरम करून घेऊया तेल टाकून घेऊया आपण आधी थोडं थोडं करून आता आपण बॅटर आपण पात्रामध्ये टाकून घेऊया सर्व बॅटर टाकून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून एक पाच मिनिटं आचेवरती आपण आपे छान शिजवून घ्यायचे एका साईडने आपे छान शिजल्यानंतर आपण बघू शकताय झाकण काढलं मस्त छान शिजले मधल्या तीन आप्यांना जळण्याची शक्यता असते कारण हे मोठं आप्यांचं भांड आहे म्हणून मी पहिल्यांदा तीन आप्पे उलटून घेणार आहे ते जळायला नको म्हणून आप्पे पात्रामधले मी फक्त तीन मधले आप्पे पलटून घेणार आहे ते जळू जळतात लवकर म्हणून ते आता जळणार नाही पुन्हा मी दोन मिनटं झाकण ठेवून आप बाकीच्या आप्यांना शिजवून घेणार आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण आप्यांचं वरतून शिजलेले आहेत आता आपण त्यांना उलटे करून घेऊया पलटून घेऊयात दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शिजवून घेऊयात आता मध्यमाच्यावरती एक पाच ते सात मिनटात आपले आपे तयार होतात बघू शकताय तुम्ही मिक्स डाळीचे पौष्टिक आपे आपले तयार झालेत बघू शकताय तुम्ही वरतून कुरकुरीत आणि आतून मऊ प्लेटिंग करून घेऊयात गरमागरम आप्यांची रेसिपी तुम्हाला शेअर केली तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा आता मी प्लेटिंग करताना आप्यांसोबत मी शेंगदाण्याची चटणी बनवली जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे जर तुम्हाला चटणीची पण रेसिपी पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल तुम्ही जाऊन बघू शकताय आणि बनवा लहान मुलांना डब्याला देण्यासाठी तर अजूक रेसिपी आहे ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा बाय बाय